गरीब व आर्थिक दुर्बल घटकातील पालकांना आपल्या पाल्यांना खासगी शाळांमधील रिक्त 25% जागांवर प्रवेश करता यावा यासाठीच्या आरटीई कायद्या अंतर्गत प्रवेश प्रक्रिया शिक्षण विभागाच्या वतीने राबविली जात आहे। यासाठी पालकांना 1 फेब्रुवारी पासून अर्ज करता येणार असून निवासी पुराव्यासाठी ग्राह्य दाखल्यांची सूची सुद्धा शिक्षण विभागाने जारी केली आहे। आरटीई साठी 1 फेब्रुवारी पासून पालकांना अर्ज करता येणार आहे। दरम्यान यावेळी निवासी पुरावे म्हणून पुराव्यासाठी शिधापत्रिका, वाहन चालविण्याचा परवाना, वीज दूरध्वनी देयक, मिळकत कर देयक, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र हे अधिकृत म्हणून स्वीकारले जाणार आहे। प्राथमिक शिक्षण संचालनालयातर्फे शैक्षणिक वर्ष 2022-23 साठीची आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे। त्यासाठीचे संभाव्य वेळापत्रक देखील जाहीर करण्यात आले तर पालकांना 1 फेब्रुवारी पासून ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे। या पार्श्वभूमीवर प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून प्रवेश प्रक्रियेतील आवश्यक कागदपत्रांच्या बदलांबाबतची माहिती परिपत्रकाद्वारे देण्यात आली। गेल्या वर्षी 2021-22 पर्यंत आरटीई प्रवेश प्रक्रियेत निवासी पुराव्यासाठी आधीच्या कागदपत्रांपैकी थोडे बदल करण्यात आले आहेत। यात निवासी पुराव्यासाठी शिधापत्रिका, वाहन चालविण्याचा परवाना, वीज दूरध्वनी देयक, मिळकत कर देयक, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येईल तर निवासी पुरावा म्हणून गॅस बुक ग्राह्य न धरण्याचे शासनाचे आदेश आहे। तसेच राष्ट्रीयकृत बँकेचेच खाते पुस्तक निवासी पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाईल। इतर पतसंस्था, स्थानिक बँकेचे खाते पुस्तक ग्राह्य धरले जाणार नसल्याचे आरटीई कडून जाहीर करण्यात आले आहे। या संदर्भात शिक्षणाधिकारी प्राथमिक EZ खान यांनी अधिक माहिती दिली। शैक्षणिक सत्र 2022-23 करिता आरटीई 25% अंतर्गत प्रवेशाची प्रक्रिया ही 1 फेब्रुवारी 2022 पासून सुरू होणार आहे। 30 जानेवारी 2022 पर्यंत शाळांचं नोंदणी म्हणजे रजिस्ट्रेशन हे पूर्ण करून घ्यायचं आहे। आपल्याला माहिती आहे की आपण आर्थिक दुर्बल घटकांसाठी एकूण प्रवेशाच्या विनाअनुदानित शाळांमध्ये एकूण प्रवेशाच्या 25% जागा ह्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी राखीव ठेवण्यात येतात आणि ही सर्व प्रक्रिया ही मागील काही वर्षांपासून ऑनलाईन प्युअर म्हणजे पूर्णतः ऑनलाईन पद्धतीने होते। म्हणजे आता 1 फेब्रुवारीपासून जेव्हा ही प्रक्रिया सुरू होईल तेव्हा याचं आपल्याला हे उपलब्ध होईल। त्याच्यामध्ये पालकांना ऑनलाईन पद्धतीने आपल्या पाल्याचे अर्ज करायचे आहे आणि संगणकीय पद्धतीने ही सर्व प्रक्रिया होऊन त्याची यादी डिक्लेअर होईल। तर अशा प्रकारची ही प्रक्रिया आहे आणि पूर्णतः ऑनलाईन असल्यामुळे याला मानवी हस्तक्षेपाला इथे वाव नाही आहे। याच्यामध्ये यादी आल्यानंतर जी आहे त्याची पडताळणी आपण करून घेतो। पडताळणी समिती असते, पडताळणी समितीने पडताळणी केल्यानंतर ते शाळांमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थी जातात। एखाद्याला समजा इथं जरी कोणाला अधिकार नसला तरी एखादा जरी ग्रिव्हान्स असेल, कोणी अडचण असेल, तक्रार असेल तर जिल्हा स्तरावर त्याची एक तक्रार निवारण समिती असते। त्याच्याकडे पाल्याने जर तक्रार जर केली तर त्याच्याकडे आपली शाळेच्या कडून तपासणी करून त्याच्यावर आपण जिल्हा समितीचा आपण निर्णय देतो आणि अशा प्रकारे मागील काही वर्षापासून जी प्रक्रिया सुरू आहे आरटीईची ऑनलाईन ती 22-23 या शैक्षणिक सत्रामध्ये देखील चांगल्या सुचारू पद्धतीने सुरू होईल। मी सर्व पालकांना, लोकप्रतिनिधींना आणि मीडियाच्या प्रतिनिधींना देखील विनंती करतो की सर्वांपर्यंत ही जी बाब आहे आरटी 25% 22-23 प्रवेशाची ती सर्वांपर्यंत पोहोचवावी जेणेकरून जे लाभार्थी आहे, खरे लाभार्थी आहेत त्यांना याचा लाभ घेता येईल आणि जे गरजू आणि लाभार्थी आहेत जे डिझर्व करतात त्यांना या 25% प्रवेशाचा लाभ घेता येईल। धन्यवाद।